विरोधकांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध करताना राज्यसभेत मंगळवारी जोरदार गदारोळ घातला. काही खासदारांनी तर चक्क बाकावर उभे राहत विरोध दर्शवला. या संपूर्ण घटनेनंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे आज सभागृहात भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी सभागृहाचं कामकाज सुरू होताच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी झालेल्या गोंधळावर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी उभं राहून या गोंधळावर दुःख व्यक्त केलंय. इतकंच नाही तर त्यांनी म्हटलं, विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे मला रात्रभर झोप लागली नाही. भावूक झालेल्या नायडूंनी म्हटलंय, काही सदस्यांनी सभागृहाचं अपवित्र चित्रीकरण केलं आणि सोशल मीडियात फोटो पोस्ट केले. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सभागृहाची प्रतिष्ठा कशी भंग होते हे त्यांनी जनतेला दाखवून दिलं. हा काही सदस्यांमध्ये स्पर्धात्मक आणि आक्रमक म्हणून स्वतःला सादर करण्याचा स्पर्धेचा परिणाम आहे. व्यंकय्या नायडूंनी म्हटलं, सभागृहात जे काही झालं ते खूपच वाईट घडलं. लोकशाहीसाठी लाजिरवाणी घटना आहे. संसदेतील काही खासदारांनी वेलमध्ये तसंच बाकावर उभे राहून पुस्तिका भिरकावल्या हे सर्व दृश्य पाहून मला रात्रभर झोप आली नाही. सभागृहात गोंधळ निर्माण करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना कारवाईला सामोरं जावं लागेल. मंगळवारी राज्यसभेत गोंधळाची मर्यादा ओलांडली गेली. जेव्हा एका खासदारानं बाकावर चढून नियम पुस्तिका भिरकावली त्यानंतर वारंवार सभागृहाच्या कामकाजात गोंधळ घालण्यात आला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.